मी शपथ घेतो की यावेळी कुठल्याही परिस्थितीत गोव्याची ट्रिप कॅन्सल करणार. सॉरी, कुठल्याही परिस्थितीत गोव्याची ट्रिप कॅन्सल करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत गोव्याची ट्रिप कॅन्सल करणार नाही. हा, आता शपथ घेतल्या. कुणी मध्ये पचकायचं नाही. जर कुणामुळे गोव्याची ट्रिप कॅन्सल झाली तर पैताना मारायचं त्याला. नाही बाबा, काय पण होऊ दे, मी ट्रिपला येणार. म्हणजे येणार. मी पण येणार. हा शबास, आता जावा घरला सगळ्यांनी आणि नियोजन लावा ट्रिपचं. आयबाची परवानगी काढा. जा, परवानगी काय घ्यायची आहे, नुसतं घराचं आहे अजून सांगायचं. मी जातोय. हा मग आता मी पण घरला जातो आणि माझ्या बायकोला सांगतो. अग, पुढच्या आठवड्यात मित्रांसोबत जाणार आहे गोवा ट्रिपला. अग हळू वराडकी, घरातली सगळी भांडी पडली, चिपतीली भांडी. कुठं निघाला ट्रिपला? सांगितलं की गोव्याला. कशाला? अग नुसतं बाहेर नसते, त्या दुसरं बी असतंय गोव्याला. काय असतंय दुसरं गोव्याला? दारू. काय? नारू, माझा मित्र नारायण उर्फ नारू. 4 वर्ष झालं मला बोलू तुई. परवाच मला म्हटला ये गोव्याला, आपण संध्याकाळी बसू. कुठ? समुद्राच्या किनाऱ्यावर बसू आणि तिथं गोऱ्या गोऱ्या सुंदर सुंदर समुद्राच्या लाटा बघू. लाटा गोऱ्या गोऱ्या होय, फॉरेनच्या असतात ना. पप्पा, मी ट्रिपला जाणार आहे मित्रांच्या बरोबर. अरे वा वा वा, कुठं निघालाय? गोव्याला. वा वा वा, खूप छान. असा इकडे ये जरा. आलो. आणि तिकडं तोंड कर. केलं. आईला पप्पा सरप्राईज देते वाटत. मी ट्रिपला जाणार आहे म्हणून पैसे देते ती. 4000 रुपये घेतो. पप्पा द्या की? किती देऊ? तसं मला 4 लागणार ती, पण द्या तुमच्या इच्छेनं. 10 देऊ का? 10 द्या की, द्या की. माकडा, आता जाऊन आला ट्रिप्स न, अजून पैसे देऊन माझा हात वळला नाही तर निघाला शिव ट्रिपला. अहो पप्पा, काव मराठी शाळेत असताना गेलो ट्रिपला, त्याच्या आत्ता निघालूया. किती वेळ होता असता? वा 34 आणि आता किती वेळ आहेस? पप्पा जरा राजकारणात लक्ष काढाल, घरात लक्ष द्या. शाळा कॉलेज होऊन आता माझं लग्नाचं वय झालंय. मग कर जागी लगीन. लगीन नाही करायचं मला, ट्रिपला जायला पैसे द्या. बर बर, मी सरपंच झालं का नाही, देतो मग पैसे तुला. सरळ द्यायचं नाही म्हणून सांगा की. अगं घरची सगळी कामं करतो, पण ट्रिपला तेवढं नाही म्हणू नको बघ. भांडी ठेवलं भारती घासा आणि कपडे पण धुवा जावा. बर बर, जातो. जावा. अगं ते नव, पण भांडी घासताना कोणी मला बघितलं तर म्हणतील की बायकोची काम ऐकतोय. गुलाम म्हणतील बायकोचा मला. असं म्हणताय वय? मग एक काम करते. काय तू भांडी घासतेस? येस. नाही, बाथरूम मध्ये भांडी आणून देते, तिथं बसून घासा. बरं दे आणून. फुकटच काम लागलं. पप्पा कसं वाटतंय? भारी वाटतंय. भारी वाटतंय. नरडा दाबू काय? हा आपलं डोकं डोकं दाबू काय? म्हणतो काम करून लय डोकं असेल डोकं तुमचं. हा दाबकी. अरे माकडा, लय लाडी गुड लावा लागलायस. काय काम आहे बोल? काय नाही, ती मित्रांबरोबर ट्रिपला जाणार होतो. जा की मग. जाऊ. येस येस. बर, पैसे दे मला 2000 रुपये. कशाला? ट्रिपला जायला. तुम्हीच म्हटलं की जा ट्रिपला. तुला ट्रिपला जा म्हटलं, पैसे देणार गाव म्हटलं, डोकं दाब. अरे दाबतोस का? नाही नाही. बर पप्पा, द्या की पैसे ट्रिपला. कवाय ट्रिप? 4 दिवसाना. बर एक काम कर, घरातली 4 दिवस काम कर. दहन पाणी दहन वगैरे आण. परीक्षा बिरशा पूस, घरातलं सगळं कर. बघून भांडी बी करतो, की जेवण करतो, तुम्हाला भरवतो. कुठलं बोल नको, जेवढं सांगितलं तेवढं कर. अगे प्रिये. प्रिये? कोण प्रिये? कोण आहे तिसाठी मी सांगा मला. अगं तुला म्हटलं मी प्रेमानं. आज लईच प्रेम होत चाललंय तुमचं. अग ऐक की, जात की मी ट्रिपला मित्रांबरोबर. एकदा सांगितलं ना नाही जायचं म्हणून. तुमच्या त्या उंडक्या मित्रांचा अजिबात मला बरं वाटत नाही. काय माझ्या मित्रांना उंडक म्हटलीस? सुट्टीला तुला कुठाय काट. माझ्या हात जर कॅन्सल झालं तर सगळे मित्र माझ्या तोंडात छान घालतील. काहीतरी आयडिया केली पाहिजे आता.
अग तू माहेरला गेलेली नाहीस बरेच दिवस झालं, एकदा जाऊन ये, काम करून लय दमली असशील तू. मागच्याच आठवड्यात गेली होती की. होय काय? अगं मला पण जाव आहे बापू, आपलं सासरे बुवा बोलू देते, पण काय जायात जमलेलं नाही बघ. तुम्हाला आहे का सवड माझ्या माहेरला यायची? हाय हाय सवड आहे, मी सुट्टी काढल्या, आपण आजच जाऊया. खरं तुम्ही येणार माझ्या संघ? वय 100% येणार, आवर तुझं तासाभरातच जाऊया आपण. बरोबर चालते, मी पप्पांना फोन लावते आता. काय करतोय बघ आता मी. भावानू गोवा ट्रिप च फिक्स आहे ना का? मी तर माझ्या बायकोला तयार केलंय बघ. अरे यार बायकोला असं नाही गोव्याला, आपण मित्र जायचंय. अरे माकडा बायकोकडनं परवानगी काढल्या म्हणलं, सगळी काम करतोय घरातली तेव्हा ती खुश झाल्या म्हणून कुठं परवानगी दिल्या तिनं. होयला का, मी पण आमच्या घरातली सगळी काम करतोय. आमचं म्हातारं म्हणले 4 दिवस घरातली काम कर, मग देतो तुला ट्रिपला पैसे. भानू माझ्या माझं पण काय प्रॉब्लेम नाही बघा, माझा पण काय प्रॉब्लेम नाही, गोवा फिक्स आहे आता. तुझ्या बायकोनं लवकर बरा सोडणार तुला. बायको मला सोडणार नाही, मीच बायकोला सोडणार आहे. गोवा सोडणार आहे सांग, माझं पण लगीन झालेलं, मी लगीन करतो. अरे माकडा सोडणार म्हणजे काय, घटस्फोट देणार नाही. माहेरला निवड सोडणार आहे 8 दिवस, तोपर्यंत आपण गोव्याला जाऊन येतोय माग. बर बर चालतंय, मी पण जाऊन येतो तुझ्या बायकोच्या माहेरला जरा. अरे भावा तुझ्या बायकोला सांगून येतो, वहिनी सारखं फोन करणं, डिस्टर्ब करणं काय आम्हाला तिकडे. हा मग ती काय सांगायची गरज नाही माझं, मी सांगतो. तुझी काय लक्षणं बरोबर वाटत नाही, तू आमच्या घरला जाऊ नको उद्या. चल तुमच्या घरला येतो तिकडे. भावा तुमच्या घरला येऊ काय? हा चल चल, आमच्या घरात नसतं म्हातारायचं. हे नको बाबा, तुमचं म्हातार मारून मारून माझी सुजवल घाल पाडेल. ती जाऊन द्या, आपल्यातली यावेळी सगळी तयार आहे ती, तर यावेळी गोवा प्लॅन सक्सेसफुल. होय वा, किती वर्षांनी तुम्ही सासरवाडीला निघालायचा ना? माझा भाऊ तुम्हाला बघून लय खुश होईल बघा. होय होय, आणि आहे ना त्याचा 2 दिवसानं वाढदिवस बी आहे, आता तुम्ही 2 दिवस मुक्कामीच राहावा. हे 2 दिवस राहायला काय जमणार नाही मला, तेवढंच माझी गोवा ट्रिप होईल इकडं. काय नाही काय नाही. बरं 1 दिवस राहावा मग, बघू तिकडे गेल्या बघायल. झाडी बिडी जोरात आहे तिकडे. होय होय. छोटा डॉन के सामने अच्छे अच्छों का पेशाब छूट जाता है. अरे बाबू तुझी आज तायडीन ताजी येणार आहे. होय पप्पा. ए आलीत वाटत. होय आली आली ती. पप्पा हाय सगळं बरं? ये ये जावाय बापू, बऱ्याच दिवसानं आला. नमस्कार करतो सासरी बुवा. असू दे असू दे. पाय कुठे गेले? इकडे आहेत पाय. आई वाटत पायाला गू. काय पायाला गू? पायाला गू ना, पायाला गू म्हणलं. बर बर तत्ता असतो. बरं सासरी बुवा, तुम्हाला या खुर्ची बसून लय त्रास होत असेल ना? त्रास होत. हा म्हणून तुमच्यासाठी मी एक खुर्ची आणल्या तुमच्या मापाची. बर कुठं आहे हे बघा. एवढी बारकी खुर्ची चालते की तुम्हाला? चेष्टा करते का माझ्या पप्पाची, एवढ्या बारक्या खुर्चीत बसणार कसं ते? अगं गमत केली बरं. आणि काय सासरे बाबा रानात काय चाललंय? काय नाही बघा, निवांत चाललंय. मेवले तुमचं कसं काय? निवांत बघा दाजी. बरं दाजी वाढदिवस आहे माझा, थांबा आता 2 दिवस. नाही नाही थांबा जाऊन नाही. बरं ते राहू दे, पाणी बिणी द्या, चहा बी द्या. बरं बरं तुझ. आणि काय ही काय? तुम्हाला नाही पप्पासनी आणलाय. मी घेतो थोडा, राहिला तर देतो. तू चेष्ट केलेली चालते तुझ्या बाप्पांची, आणि आम्ही चेष्ट केली पोटा दुखतोय. सरळ का तेवढा? राहिला तर जरा देतो. बर बर येतो ग. अले ले 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 कोणाचं बाय? ए पप्पा ती माझं. सासरी बो तुम्ही बी. सॉरी सॉरी. बर सासरी बो येऊ का? माझं ऑफिसचं काम आहे, यायला लागते मला. जातो. खरं तर मला जाऊ वाटत ना बघ. बघताय रे दाजी तुझ्या किती प्रेम आहे. तुझ्याशिवाय आता मला एकटं राहायला लागणार. खरंच वय वय कसं राहू मी आता एकटा त्या घरात. तुमच्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम बघून मला भरून आलं. हो जाऊय बघ, 8 दिवसाची तर गोष्ट आहे. येईल किती 8 दिवसाला? त्यावर जरा कळस असा.
होय की पण ह्यो 8 दिवसाचा दुरावा मला सहन होणार नाही. मग येते मी तुमच्या बर. माझं मी सहन करतो 8 दिवस, काय नाही एवढं पण काय नाही. नको 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 तू राह 8 दिवस. अच्छा आता मी येतो येतोच आहे बापू, येतो सासरी बोवा. हा 8 दिवस राहा बर का तू. हा बाय बाय बाळा आपलं सासरी बोवा. जावाय बापू म्हणजे एकदम प्रेमळ माणूस. किती प्रेम आहे तुझ्यावर. कसला प्रेमळ, अचानक एवढं प्रेम आलं कुठून. मला तर ह्यांच्यावर डाऊटच यायला लागलाय बाबू. काय गत आयडी. ह्यांच्यावर जरा नजर ठेव, मला काय ह्यांची लक्षणं बरी वाटीना झाली ती बघ. बघतोच. जमलंय तर मग झालंय आता सगळ्यांचं नियोजन. होय यावेळी गोवा ट्रिप फिक्स होत्या. होय मस्तपैकी जाऊ बीचवर 2 दिवस एन्जॉय करू. 2 दिवस नाही 4 दिवस म्हणलास तरी चालतंय. आता बायकोळ सोडून आलो 8 दिवस माहेरला. 8 दिवस ती काही येत नाही. मज्जाच मज्जा आता. हा बोल की बाबू. तायडे तुझा दाजीवरचा संशय खरा ठरलाय. काय कोण आहे ती सटवी, कुठल्या सटवीला भेटाय गेले ती. अगं सटवी बिटवी असला काही विषय नाही. मग अगं मित्रांबरोबर आहे ती. गोवा ट्रिपचं नियोजन चाललंय त्यासाठी 8 दिवस तुला माहेरला पाठवलंय. काय आत्ताच बघते त्यांना. ठेव फोन तू. भावानो पहिल्यांदा गोव्याचा प्लॅन सक्सेसफुल झालाय बघा. आता आपण सगळी एकत्र जाणार आहे गोव्याला पहिल्यांदा. होय भावा फोन कुठला. रे बायकोचा फोन आहे का बसा. हॅलो कुठं आहेस. बाबा आता ऑफिस मध्ये आहे. एवढ्या उशीर असते का ऑफिस. 10 वाजले की रोज तर 5 ला जाते घरी. मरतय आता विषय. माझी आता ऑफिस मध्ये निघालो एक गाडीवर जाय बघ. ओ मामा बाल सारा की कुठे येतेस गाडी चाडव. पोचलो बघ घरात. बर बर जावा घरात. हा जातो जातो. हॅलो आता व्हिडिओ कॉल करा बर. अगं नाही व्हिडिओ कॉल करायला नेट नाही ग, डाटा संपला माझा. मग एक काम करा किचन मध्ये जावा. हा गेलो बघ किचन मध्ये. आता मिक्सर चालू करा बर, म्हणजे मला कळेल तुम्ही घरात आहे का कुठं आहे ती. अगं इथं मिक्सर नाही कुठं दिसना कुठं मिक्सर. हाय तिथंच करा चालू मिक्सर. अगं नाही मिक्सर. म्हणजे तुम्ही घरात नाही सा माझ्या संग खोटं बोलताय. अगं नाही खोट कशाला बोलू मी खोट नाही बोलत. अरे विश्लिया पुढे बघ की. सॉरी सॉरी भावा. अरे ती गोळ्याच काय झालं. किचन मध्ये आहे तर समोर ठेवलेला मिक्सर कसं काय तुम्हाला दिसेना झालाय. खोट बोलताय सा मित्र संग बसलाय तिथं. नाही नाही घरातच आहे मी. हाय हाय मिक्सर येऊ काय. मग मिक्सर चालू करा की. खट 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 खट. अगं लाईट नाही वाटत चालू होईना मिक्सर. लाईट नाही लाईट नाही. लाईट मंगळवारी जाते आज समोर आहे ना खोटं कशाला बोलताय. अगं आलेली लाईट ही बघ. कळलं का घरातच आहे मी. हा बर बर ठेवा फोन. हॅलो बोल की तायडे. भाड्या घरातच आहे ती. मित्रांसंग बसले ते कसं काय म्हणालास. अगं मी माझ्या कानाने त्यांचा आवाज ऐकला. भाड्या ठेव फोन. वैभेस फोन. हा वैभे आर थोडक्यात वाचलो बघ आता. बर ऐक उद्या संध्याकाळी 5 वाजता जायचंय बघ ट्रिपला. बर बर चालते जाते. ओके नो प्रॉब्लेम जाऊया. विसल्या कुठे निघालाय. काय ना आजी येतो जरा कापड दुकानात नवीन टी शर्ट घ्यायचंय. नवे कापड घालून कुठे जायचंय. तुला म्हणून सांगतो आजी कोणाला सांगू नको. मी निघालोय मित्रांबरोबर फिरायला गोव्याला. आता का बाय तुझी बायको कशी सोडते तुला फिरायला. तिला पर्याय नसतो दुसरा सोडण्याशिवाय. ते कसं काय. माझी बायको मला लई भीती. माझ्या समोर अशी भीतीनं चळाचळा कापते. असा विषय आहे बघ आजी. आत्ता मोरा आली तर बायको. आत्ता मोरा आली तर वी. हा तर काय नुसता असते बघणार. नुसत्या माझ्या एका नजरेत अशी चळ भिवून कापते कशी बघा. असं मग काय विठ्ठला पांढरा का मेला. आता बकुळा तू तर 8 दिवसाला येणार होतीस आज कशी काय आलीस. म्हणजे तुम्ही इकडे मजा मारा मोकळ. कोण मजा कसला मजा. मला कोण मजा माहित नाही. आजी आपला आजी मजा कोण माहितीये का. मला काय माहित नाही. शासनी पण माहित नाही. कुठली मजा. अगं चप्पल राहिलं माझं. इकडे कुठं घर इकडे आपलं.
इकडे जाणार तो. एकच मिनिट. आजे जिवंत राहिलं तर परत भेटूया. आम्ही जात आमच्या हो. तू 8 दिवसाने येणार होतीस, आज कशी आलीस अचानक? हा मला कळायला तुमची सगळी कारस्थान गोव्याला जायला मिळायला पाहिजे म्हणून मला तिथं माहेरला पाठवून आलाय. हा तुला कसं कळलं? माझ्या भावानं काढलं सगळी माहिती. त्याच्या आईला माझा नमस्कार. चला. भावा अरे बायको 8 दिवस राहणार होती पण ती आजच आली. बरोबर नेमकी टपकली. आता गोव्याला ट्रिपला जाऊन येणार आहे ती. भावा तू घरात जाऊन थांब जा, माझी मी बरोबर आयडिया करतो. काय करणार आयडिया? इकडे सांगतो. हा बरोबर चालतं चालतंय. जा तू करतो माझ मी. ये ये. ओके. तुळशी माते तुझा गजनम कसा ग. काय आमच्यात नाही जवळ घरला जवळ. बाबा रे बाबा, बाबाचे हात पाय दाबा. माझं दाबा माझं बिरुद पिश. द्या वय द्या मी. अग ए कोण आलंय बघ. यो यो पुरी पुरी, तू या घराची लक्ष्मी आहेस. तू आहेस म्हणून या घरात शोभा आहे. शोभा? शोभा इथं नाही खालच्या गल्लीत राहते. अगं पुरी शोभा म्हणजे शो. तू आहेस म्हणून या घराला घर पण आहे. शो या घराला. अजून काय तर सांगा बाबा. बालिके थोडे आज दिवसात तुम्हाला धन लाभ होणार आहे. पैसाच पैसा मिळणार आहे तुम्हाला. ते कसं बाबा? त्यासाठी तुम्हाला 4 दिवस तपश्चर्या केली पाहिजे. करीन मी करीन. तू नवा बालिके घरातल्या पुरुषानं तपश्चर्या केली पाहिजे. आमच्या मठात येऊन पिपळाच्या झाडाखाली बसून. तुमचा मठ कुठे? गोव्यात. गोवेश्वर तीर्थ आहे कोल्हापूरच्या पुढे. सावंतवाडी आहे ना तिथं. सावंतवाडीचा काही संबंध नाही, कोल्हापूरच्या जरा पुढे आहे. बरोबर. ओ जावा तुम्ही यांच्या संग. जावा मी जाऊ? हा जावा. खरं जाऊ? होय होय जावा जावा. तू म्हणतेस म्हणून फक्त तुझ्यासाठी म्हणून जातो. बालका बॅग भर जा तुझी. घे सगळं साहित्य आणि 4 बरमोड पण घे. मठात पूजा करताना बरमोड घालायला लागते ती. बरोबर. बालिके चला या या. बरं विश्ल्या ती नव्हती. विश्ल्याच नाव नव्हतं तुझ. माग बघितलं शंका आली का आई मला. चला चला चला. काय झालं? काय नाही काय नाही. चरण सेवा केली शिष्याने. पाय चोळलं बायचा बाबांचं. चला चल. हा चोळला मला. बर येतो मी 4 दिवसानं. होय होय बाबा. 4 दिवस तपश्चर्या केल्यावर ना होईल ना आम्हाला धन लाभ? धन लाभ नक्की होणार. त्याच्या बरोबर तुम्हाला 1 किलो काजू पण घरी येणार. म्हणजे धन लाभ चांगला होणार. बरोबर. 4 दिवस नाही झालं का? नाही चांगलं 10-12 दिवस तपश्चर्या करून घ्यायला बरं का? एवढं नको तेवढं बजेट नाही. 4 दिवसात येतोय मागं तुझ्या तपश्चर्या करून. चला बाबा. देवा आम्हाला चांगलं लाखभर रुपये मिळू दे. तुला का नाही मी 7 रुपयेचा नारळ फोडीन बघ. भावा मग कसा वाटला माझा प्लॅन? 1 नंबर भावा. तुझ्यामुळे मला गोव्याला जायला मिळते. अरे भावा माझा मोबाईल तुझ्या घरात राहायला वाटतोय. अरे भरट्या खोळ्या बोड्या जायच काय. चल आता चल चल आणू. आता मोबाईल कोणाचा असतोय? बाबांचा मोबाईल राहिला वाटतो. बाबा गेले वाटतो कुणाचा फोन उचलत तरी. हॅलो वैब्या. अरे गाडी ड्रायव्हर म्हणतोय गोव्याला 12 रुपये किलोमीटर रेट लावणार. तू विश्ल्याला घेऊन ये लवकर, मग ठरवू फायनल काय ती आणि निघू पटकन. हॅलो हॅलो बालिके. का बाबा माग कशाला आलाय? काय नाही ते जरा माझा मोबाईल आत मध्ये राहिलाय बघ तेवढा. बर बर. हाय हाय या की आत. आत कशाला आता जातो इथूनच. आव नको नको या या या. हो जातो या बाबा. सरपंच घेऊया बाई. होय या या. काय बालिके या. आम्ही सगळे मित्र वर्षभर काबड कट करते. बर 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 तुया वर्षात नाही 1 दिवस म्हणजे ट्रिपला जायचं आणि तू अशी करते. राहू दे साईड नाही मी जाऊन मरतो कुठेतरी.
बर बर जावा तुम्ही ट्रिपला. खरंच असं म्हणायला वाटलं होय तुम्हाला? मरा जावा तिकडं, बरं गोव्याला जायचं नाही. विशाल टोमरे तुम्हीच काय? हा मीच का? तुमचा मित्र नारू वारला. काय नारू? कसं झाले? पाण्यात बुडून मेला, तांब्यातल्या तलाव्यातल्या. मी त्याचा आजा. मरायच्या आधी नारू म्हणला, विश्ली आल्याशिवाय मला जाऊ नका म्हणून याला मिळाला. आलो गाडी बाहेर थांबल्या, चल लवकर येऊ का मी? कुठं आहे गाडी? उकते गाडी, चल लवकर उसे. भावानं शेवटी गोवा प्लॅन सक्सेसफुल झाला. अर्पण माझी बॅग राहिली का? राहू दे बॅग, गोव्यात घेऊया बॅग. ड्रायव्हर चला. ए चला चला. कुठं चला? उतरा खाली, ये इकडे. भावानु आजपर्यंत गोवा ट्रिप नाही झाली, आता विसल्यामुळे कॅन्सल होत्या. मग काय तर कावा नव्हती आलो गोव्याला, तुम्ही निघालाय मधून. आणि ती विश्लेषला का चाललंय काय? बायकोचा विषय मिठ म्हणा लवकर. आवर अगं तुझ्या पाया पडतो. कावा नाही ती गोव्याची ट्रिप आमची सक्सेसफुल व्हायला लागल्या. पोर थांबले, जाऊ दे मला. माझ्या भावाला वाढदिवसाला मोबाईल गिफ्ट द्या म्हणताना तुमच्याकडे पैसे नाही ती म्हटलं. हा आणि ट्रिपला जायला कुठं पैसे आलो? आईला अंधार पडायला लागलाय, अजून बसले विश्लिया. आवर लवकर म्हणाव त्याला. बरं एक काम कर, ही 20,000 रुपये घेऊन तुझ्या भावाला नवीन मोबाईल घे, मग तर झालं का? बरोबर, आता जाऊ का ट्रिपला? यस जाऊ जाऊ. गाडी कुठे आहे? थांबा की तू बस बाईकवर बस, आम्ही जातो. बघा मी तुम्हाला ट्रिपला जायला कधी नाही म्हणलो होतं का? आणि शेवटी तुमचा मित्रच तुम्हाला चुकवून गेलं. बरं असू द्या, चला माझ्या भावाच्या वाढदिवसाला जाऊया. मी त्याला प्रॉमिस केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला घेऊन येणार. तुझ्या शहरात नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.